मुंबई गोवा हायवेवर चिपळूणवरून रत्नागिरीला जाताना शास्त्री नदीवरील पूल ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला जाताना संगमेश्वरच्या जरा अलीकडे आपल्याला मुळे हॉस्पिटलजवळ एक रस्ता डोंगरावर चढलेला दिसतो. हा चढणीचा रस्ता चढल्यानंतर साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एका ओढ्याच्या पुलावर या रस्त्याला 2 फाटे फुटतात. त्यातील उजवीकडच्या वाटेने आपण सप्तेश्वर महादेवाच्या मंदिराकडे येतो. घनदाट देवराईत बांधले गेलेलं हे महादेवाचं मंदिर भक्कम बांधणीचं दिसतं. मंदिराच्या शेजारीच एक पाण्याचा प्रवाह आपल्याला वाहताना पाहायला मिळतो. सप्तेश्वर शिव मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याचा गाभारा मोठा आहे. या मंदिराला लागूनच वैद्यनाथाचं एक छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर वैद्यनाथ म्हणजे वैद्यनाथ, म्हणजेच या भागात दुर्मिळ औषधी वनस्पती आपल्याला सहज पाहायला मिळतात. आहा, अगदी शांत आणि एकांत असलेले ठिकाण. मी तुमच्यासोबत आहे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात आणि आपण आज आलेलो आहे सप्तेश्वर मंदिराला. यस मित्रांनो, आपण आज पाहायचं आहे सप्तेश्वर मंदिर. मित्रांनो, सप्तेश्वराच्या मंदिरात आलो आणि नेमका पाऊस आला. आता पावसात थोडंसं मंदिर पाहायचं आहे आपल्याला. जानेवारी महिन्यात पाऊस पडायला लागला आहे. क्लायमेट आपण किती चेंज झालं आहे आणि आपण किती खराब केलं आहे हे तुम्ही पाहू शकाल. परंतु हे मंदिर आहे तसं आहे आणि नैसर्गिक आहे. आणि हे नैसर्गिक मंदिर आपल्याला आज पाहायचं आहे. मंदिराच्या आवारात गेल्यानंतर आपल्याला 2 कुंड इथं पाहायला मिळतात. या आहेत सप्तेश्वर देवस्थानाच्या पुष्करणी. या कुंडांच्या मागे चिऱ्याच्या बांधकामात बांधलं गेलेलं एक सुंदर बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. आपली प्राचीन संस्कृती किती समृद्ध होती याचं जिवंत उदाहरण जर पाहायचं असेल तर सप्तेश्वराला या. कारण की सप्तेश्वरात पाण्याचं नियोजन जे केलेलं आहे ते अगदी वाखाणण्याजोगं आहे आणि खूप मस्त, खूप मस्त आहे. कारण की काय, इथून जी झरे वाहत होते त्या झऱ्यांना टी आकाराच्या शेपमध्ये एकत्र घालून या कुंडात आणलं आहे आणि या कुंडातून ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेच पाणी या कुंडात येतं आणि या कुंडातून ते परत नदीला मिळतं आणि खाली जाऊन तो प्रवाह परत पुढं जाऊन नदी बनतो. इतकं सुंदर व्यवस्थापन जर तुम्हाला पाहायचं असेल तर संगमेश्वर तालुक्यात तुम्हाला यावं लागेल. सप्तेश्वराचं हे मंदिर संगमेश्वर गावापासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावर थोडंसं डोंगरावर आहे. हे मंदिर आपल्याला पाहायचं आहे आज. या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, या मंदिराचा भूगोल जाणून घ्यायचा आहे. या मंदिराचे काही फुटेजेस आहेत जे मला मिळालेले आहेत आपले मित्र आहेत त्यांच्याकडून. आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो, सप्तेश्वर मंदिरात आपल्याला अक्षय जाधव भेटलेले आहेत संगमेश्वराचे. आणि त्यांनी मला इथली थोडीशी माहिती दिली आणि इथलं थोडं महत्त्व देखील सांगितलं. तर त्यांच्यासोबत आज आपण फिरायचं आहे सप्तेश्वर मंदिर. आणि सप्तेश्वर मंदिराचा व्ह्यू जो आहे तो अफलातून आहे. आपल्याला अक्षय सांगतील की इथं काय होतं, कसं होतं आणि नक्की हे आहे काय. कारण की ही देवराई आहे तर आपल्याला माहिती आहे, पण या देवराईची वैशिष्ट्य इथल्या स्थानिक लोकांनाच माहिती आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं ते सांगतात. मंदिराचा जो परिसर आहे तो निसर्गरम्य देवराई आहे आणि डोंगरात आहे. मंदिराच्या एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला ही बांधकामं दिसतात आणि हे बांधकाम जे आहे या बांधकामात तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 अशा 7 कमानी दिसतात. या 7 कमानीतून प्रत्येक ठिकाणून एक नवीन प्रवाह एकत्र झाला आहे.
आणि या कुंडात तो जमा होतो आणि या सात प्रवाहांना मिळून हा सप्तेश्वर बनला अशी यामागची आख्यायिका किंवा असं मानलं जातं की सप्तेश्वर या नावाचा उगम प्रवाहातूनच झाला आहे. तर या सात ज्या कमानी आहेत या सात कमानी आपल्याला पाहिजे आहेत की या ॲक्च्युली काय आहेत, कारण की मला इथं दिसतं आहे या सात कमानीपैकी तीन कमानीवर व्यालासारखी शिल्पं आहेत छोटी छोटी आणि ती ॲक्च्युली शिल्पं, हा व्याल हा काल्पनिक प्राणी असतो, तर ही ॲक्च्युली शिल्पं आपल्याला पाहिजे. तो प्रवाह पाहिजे आहे आणि तो कसा तयार झाला, तो गेला कुठे, ही देवराई निर्माण कशी झाली, या देवराईचा इतिहास आपल्याला पाहिजे आहे. सप्तेश्वर हे मंदिराचं नाव या सात उगमामुळे म्हणजे सात प्रवाहामुळे झालं. हो हो. आणि इथं तुम्ही आता किती वर्ष येत आहे तरी? तिकडे मी प्रॉब्ली दरवर्षी येतो, दर म्हणजे दर सुट्टीला. सुट्टीला तुम्ही मूळचे मुंबईचे? म्हणजे मुंबईमध्ये राहता, जॉब वगैरे तिथे? जॉब वगैरे तिकडे. इकडे कसं जागा वगैरे पीस एकदम डिसेंट वाटते ना, म्हणजे असं बसून एकदम हे वाटतं एकदम मनाला शांती. पीस ऑफ माइंड मला इथं आल्यानंतर जाणवलं. ऍक्च्युली पीस ऑफ माइंड हे वाक्य काय आहे ते इथं आल्यानंतर कळलं. बिलकुल आवाज नाही, कुठलाही गोंगाट नाहीये आणि कुठलाही आवाज नाही. इतकं म्हणजे तुमच्या मुंबईच्या धकाधकीच्या लाईफ मध्ये हे तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला तुम्ही पण एकदा या इकडे व्हिजिट करून जा. खूप भारी वाटलं मला. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथं आता सध्या लॉकडाऊन पडलं होतं, लॉकडाऊन मध्ये तुम्ही काय केलं इकडे? जास्त काय नाही, फक्त इकडे यायचं, आम्ही साफसफाई वगैरे करायचो. वा, ते दिसतंय तुम्हाला, हे सगळं आम्ही पूर्ण वगैरे साफ वगैरे केलेलं. वा, मित्रांनो, इथं हे जे मंदिर आहे आणि या मंदिराचं हे कुंड आहे, हे कुंड पवित्र आहे, या कुंडात मासे आहेत आणि गॉड पाऊसाला सुरुवात झालेली आहे. पण मला मासे पाहायचे आहेत ॲक्च्युली, की जी मासे आहेत कसे. फक्त प्लीज मी रिक्वेस्ट करतो, कुंडात उतरू नका, स्वच्छता ठेवा यार. आपला भाग आहे, आपला जिल्हा आहे, आपला देश आहे, आपली संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे. स्वच्छता ठेवा, इथं कुठल्याही प्रकारची घाण करू नका. हा भाग स्वच्छ ठेवा, जितका हा भाग स्वच्छ राहील ना तितकं आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच देशाच्या बाबतीत तुम्ही खूप सिरियस आहे हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे आपल्या देशात आपण आपला भाग, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला तालुका स्वच्छ ठेवायचा आहे. मासे जे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो थोडेसे. तो प्रवाह देखील दाखवतो की ते प्रवाहाचं स्ट्रक्चर कसं बनवलं आहे. पण त्याआधी मला वाटतं एक दोन मोठे मासे आहेत, मी तुम्हाला नक्की दाखवेन. हे मी आत उतरणार नाही आहे बरं का, मी वरूनच दाखवणार आहे तुम्हाला. कारण काय, इतक्या स्वच्छ आणि सुंदर कुंडात घाण करायची नसते. मला नाही वाटत इथं उतरून घाण करावी, पण हे मासे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. खरं पाहिलं तर अलकनंदा नदीचा उगम इथं डोंगरावरच होतो आणि त्या उगमापासूनच झिरपणारे हे पाणी सात प्रवाहात विभागून परत ते एकत्रितपणे मोठ्या कुंडात जमा केलं जातं. या सात प्रवाहांचा स्वामी तो म्हणजे सप्तेश्वर. निसर्ग सुंदर असणारे हे सप्तेश्वराचं मंदिर आपण पाहतोय. सप्तेश्वराचं मंदिर ॲक्च्युली तिथं आहे आणि सप्तेश्वराची जी कुंड आहेत की ज्याच्यातून पाण्याचा प्रवाह आला आहे ती इथं आहे. पण त्याच्या आधी ही कुंड बघू, कारण की हे कुंड आणि ही सात उगमम स्थान आहेत ही मला प्रचंड आवडली. म्हणजे इतकं सुंदर बांधकाम मी बऱ्याच दिवसानंतर बघितलं, बऱ्याच वर्षानंतर म्हणला तरी चालेल. सर्वसाधारण लॅटराईटमध्ये चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे. चिऱ्यातल्या बांधकामात इथं कमळाची फुलं आहेत आणि व्यालाची शिल्पं आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये तिथं नद्यांचे पाट आलेले आहेत, छोटे 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 प्रवाह आहेत आणि त्या प्रवाहातून तो ते पाणी सर्व प्रवाहातून आतमध्ये येतं, इथं येतं आणि इथून या कुंडात येतं. हे कुंड भरल्यानंतर ॲटोमॅटिक ते जे ओव्हरफ्लो होणारं पाणी आहे ते ओव्हरफ्लो होणारं पाणी इथून बाहेर जातं आणि त्या कुंडात जातं आणि त्या कुंडातून ते बाहेर जातं. इतक्या सुंदर पद्धतीनं जलव्यवस्थापन केलं गेलं होतं. इथल्या स्थापत्यकलेवर इस्लामिक स्थापत्याचा प्रभाव आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात केलेलं हे जलव्यवस्थापन पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल इथं अधिक चिन्ह वाढलेलं आहे आणि ती 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 दिसतात सगळे. तर इथून ते प्रवाह म्हणजे ॲक्च्युली झरे आहेत या लॅटराईटच्या प्लॅटोमध्ये आणि ह्या लॅटराईटच्या प्लॅटोमधून ते झरे उगम पावलेले आहेत आणि ते इथून बाहेर पडलेले आहेत आणि ते बाहेर पडल्यानंतर तेच प्रवाह या
सात कोटींमध्ये गेलेले, कारण या सात कोटींमध्ये आतमध्ये त्याच सेपरेशन केलंय. अशा पद्धतीचं सेपरेशन केलंय आणि सेपरेशन करून यातून हा प्रवाह इथं आलेला आहे, इथं आलेला आहे. आणि इथून हे नंदीचं मुख होतं, दुर्दैवानं तुटलं, तर इथून तो प्रवाह पाण्यात कुंडात जमा होतो आणि इथून ते पाणी बाहेर पडतं. इतक्या सुंदर पद्धतीनं हे प्राचीन जलव्यवस्थापन केलं गेलं आहे. ॲक्च्युली हे होतं काय ते थोडक्यात मी माहिती सांगतो. देवांच्या नावानं राखीव ठेवलेलं जंगल म्हणजे देवराई. ही संकल्पना प्रत्येक वेळेस माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून तुम्ही पाहत असाल. माझं यावर पुस्तक देखील आहे देवराई म्हणून, 2012 पब्लिश झालेलं. तर तशीच एक ही देवराई आहे ज्या देवराईला आपण आज आलो आहे, सप्तेश्वर नाव या देवराईचं. या देवराईमध्ये हा पवित्र झरा उगम पावलेला आहे, हे पुढवून याची नदी बनली गेलेली आहे. तर नदीचे जे हे स्ट्रीम होते, हे स्रोत होते, जलस्रोत, हे जपणं आणि हे जतन करणं आपलं काम आहे. यासाठी आम्ही 2013 साली स्ट्रीम वॉटर कन्झर्वेशन हा प्रोजेक्ट राबवला होता. पश्चिम घाटात जे लॅटराईटचे प्लॅटो असतात किंवा लॅटराईटचा भाग आहे किंवा पश्चिम घाटात जिथं जास्त पाऊस पडतो त्या भागात पाणी साठवलं जातं आणि ते मुरलं जातं. ते मुरल्यानंतर अशा चिऱ्यांमधून ते पाणी बाहेर पडतं आणि ते बाहेर पडलेलं पाणी एका ठिकाणी साठवायचं, साठवून सायफन पद्धतीने ते पाणी उचलून शिफ्ट करायचं आणि दुसऱ्या भागात वापरण्यासाठी ते पाणी फ्लो करायचं. हे स्ट्रीम वॉटर कन्झर्वेशनचं मूळ उद्देश हा होता. त्यापैकी स्ट्रीम वॉटर कन्झर्वेशन आपल्याला वाटतं आपण करतो आहे, तर त्या काळी म्हणजे हे शिवकालीन आहे किंवा त्याच्या आधीच्या काळाचं आहे, तर त्या काळी देखील स्ट्रीम वॉटर कन्झर्वेशन अशा पद्धतीने केलं जायचं. पण त्यावेळेस हे आधुनिकीकरण न करता त्यावेळेस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जपलं होतं. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून सप्तेश्वर आपल्याला पाहता येईल. स्ट्रीम वॉटर कन्झर्वेशनची कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली, पण ती किती सुंदर स्वरूपात इथं जपली गेली ती आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त आपण सप्तेश्वराचं मंदिर देखील पाहायचं आहे. आता याचा इतिहास आहे, तो इतिहास देखील मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. पण त्याआधी थोडंसं सप्तेश्वराचं मंदिर बघू, कारण आल्यानंतर मी डायरेक्ट इकडे आलो, सप्तेश्वराचं दर्शन नाही घेतलं. तर सप्तेश्वराचं मंदिर पाहूया. सह्याद्री खंडातील वर्णनाप्रमाणे कसबा संगमेश्वराच्या 8 दिशांना 8 तीर्थे होती. पूर्वेला कमलजा तीर्थ, गोष्पद तीर्थ, दक्षिणेला अगस्ती तीर्थ, आग्नेयेला गौतमी तीर्थ, नैऋत्येला एकवीरा तीर्थ, पश्चिमेला वरुण तीर्थ, वायव्येला गणेश तीर्थ, उत्तरेला मल्हारीमय तीर्थ व ईशान्येला गौरी तीर्थ अशी त्यांची नावे. यापैकी गौतमी तीर्थ हे भैरवाने व्यापलेले आहे. या ठिकाणी स्नान करून ते पाणी जलप्राशन करून मनुष्य प्राणी ब्रह्मलोकी जातो अशी समजूत होती. त्याचप्रमाणे दक्षिणेत डोंगररांगात वसलेलं सप्तेश्वर हे देखील कसब्याचे वैभव मानावे लागेल. हे क्षेत्र देखील तितकंच पवित्र आहे. कोकणात असलेली प्राचीन मंदिरं, तिथली जलव्यवस्थापन किंवा तिथली संस्कृती याचा इतिहास आपण पाहणार आहोत. तर ही सर्व मंदिरं आहेत ना आपल्याला एकदम नाहीत भेटणार, तर या मंदिरासाठी आपल्याला थोडासा वेळ काढावा लागणार. कारण की ही मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेलेली आहेत आणि ही एकत्र करतो आहे मी तुमच्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी की या मंदिराचा इतिहास काय आहे. या मंदिराचा इतिहास, भूगोल, सौंदर्य, बायोडायव्हर्सिटी या सर्व गोष्टी मला एकत्रित करायच्या आहेत. कारण की
काय होतं, आपण बरीच एरिया फिरतो पण त्या एरियाचा इतिहास किंवा त्याचं महत्त्व आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण बऱ्याच गोष्टी नकळत आपल्या ध्यानातून निघून जातात किंवा आपण पाहण्याचा विसरून जातो. आणि या देवराईत अगदी पँडोराचं झाड जसं आहे तसं झाड दिसलं, तुम्ही पाहू शकाल. प्रचंड उंच झाड आहे आणि तुम्हाला माहिती आहे अशी मोठी झाडं मला भरपूर आवडतात. तर या झाडांच्या ज्या कॅनोपीज होता, या कॅनोपीजमुळं इथले वन्यजीव सुरक्षित राहत होते. इथं तुम्हाला हॉर्नबिल किंवा ग्रेट हॉर्नबिल यासारखे पक्षी किंवा दुर्मिळ औषधी वनस्पती अशी भरपूर झाडं, या प्रकारातची झाडं तुम्हाला इथं पाहायला मिळतात. का? तर ही देवराई होती आणि या देवराईची एक कल्चर आणि संस्कृती जपली गेली होती. ती जतन केलेली संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. ही मंदिरं स्वच्छ ठेवायचं काम आपलं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. पण त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की इथं घाणच करायची नाही, कारण की आपण घाण करायची आणि कुणीतरी जाऊन उचलायची आणि स्वच्छता मोहीम करायची. मोहिमा राबवायची गरजच नाही आहे. घाणच नाही केली ना तर निश्चितच ती मंदिरं स्वच्छ राहतील. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मिओ मागा. अशा या पवित्र सप्तेश्वराच्या मंदिराला व्हिजिट देऊन आपण आता जाणार आहोत पुढचं मंदिर पाहायला.